वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। मुन्नाताई मला एक सांगा की या ठिकाणी मागील 3 दिवसापासून हे प्रगत कुशल प्रशिक्षणाची आता जे सरकार राज्यामध्ये आहे त्या राज्यातील सरकारने कंत्राटी पद्धतीवर जास्त भर दिलेला आहे आणि नोकर भरती थेट आता भरती बंदच केलेली आहे। नोकर भरती आता बंद झाली आणि कंत्राटी पद्धतीनंच आता हे सर्व चालणार आहे। आता पुढे या मुलांचं भविष्य काय आहे, तुम्ही काय करणार आहे? 3 दिवसापासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मुलं या कोराडी इथे उपोषणावर बसलेले आहे। त्यांना मी माझ्या पक्षाच्या वतीने समर्थन देण्यासाठी आलेली आहे। आमचे नेते सुनील केदारसाहेब सुद्धा नुकतेच इथून आपला पाठिंबा जाहीर करून दिलेले आहे। 2014 पासून ही सरकार, जी भाजप सरकार महाराष्ट्र आणि देशामध्ये आलेली आहे, तेव्हापासून ज्या रेग्युलर गव्हर्नमेंटच्या भरत्या आहेत त्या त्यांनी बंद करून कंत्राटी याच्यावर त्यांनी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे। या शेतकऱ्यांच्या ओलीत जमिनी प्रकल्पासाठी घेत द्या आणि त्यांना आश्वासन सुद्धा दिलं होतं की तुमच्या कुटुंबातला आम्ही एक प्रमुख या प्रकल्पग्रस्त्याला परमिशन देऊ। परंतु 2014 पासून म्हणजे की या परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताला या लोकांनी लावलं नाही आणि म्हणूनच न्याय मागण्यासाठी हे पूर्व या ठिकाणी बसलेले आहे। या लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही काँग्रेस पक्ष आणि आम्ही या सर्व लोकांना पाठिंबा देऊ। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।